खर म्हणजे आज जे सरकार या ठिकाणी आलंय हे गद्दारांचं सरकार नाही आहे हे खुद्दारांचं खुद्दारांचं जनतेसाठी ज्यांची खुद्दारी आहे हिंदुत्वासाठी ज्यांची खुद्दारी आहे विचारांसाठी ज्यांची खुद्दारी आहे अशा खुद्दारांचं सरकार आहे गद्दारांचं सरकार तर ते होतं जे दोन हजार एकोणीस साली लोकांनी दिलेल्या मताचा अवमान करून गद्दारी करून पाठीमध्ये खंजीर खुपसून या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी स्थापन झालं होतं त्या गद्दारांच्या सरकारातन खुद्दार बाहेर पडले गद्दार त्या ठिकाणी खाली पडले आणि खुद्दारांनी आपल्यासोबत येऊन हे सरकार स्थापन केलं म्हणून हे खुद्दारांचं सरकार आहे आणि आज काय सांगितलं जातं रोज कोणी उठतं आणि बोलतो बेकायदेशीर सरकार आहे हे बेकायदेशीर सरकार आहे अरे कायदा काय तुम्हालाच कळतो कायदा आम्हाला देखील कळतो संविधान आम्हाला देखील माहिती आहे पण हे रोज उठून का बोलतात हे या करता बोलतात त्यांना भीती आहे जे उरले सुरले दहा पंधरा आहेत तेही निघून जातील आणि म्हणून त्यांना थांबवण्याकरता रोज सांगतात बेकायदेशीर आहे हे डिस्क्वालिफाय होणार आहे सुप्रीम कोर्टात आपण जिंकणारच आहोत हा आपल्याला संदेश नाही आहे हा ते उरले सुरले जे आहेत त्यांना संदेश आहे की बाबा रे थांबा काळजी करू नका हे आपलं जमणार आहे पण मी त्यांना स्पष्टपणे सांगू इच्छितो काही काळजी करू नका आपण जे केलंय ते नियमाने केलंय कायद्याने केलाय कायद्याचा केला अभ्यास करून केलाय मला पूर्ण विश्वास आहे पूर्ण विश्वास की माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये निश्चितपणे आपल्या बाजूने निकाल येईल कारण आपण संविधान समत अशा प्रकारचं काम हे या ठिकाणी केलं आहे पण यांचं मात्र एक चांगलं आहे यांचं काय सर्वोच्च न्यायालयाने यांच्या बाजूने निकाल दिला तर सर्वोच्च न्यायालय उत्तम आणि सर्वोच्च न्यायालयाने यांच्या विरोधात निकाल दिला तर न्यायालय दबावाखाली इलेक्शन कमिशनने यांच्या बाजूने ते तर आधीच बोलून चुकले आहेत की आम्हाला विश्वास आहे की इलेक्शन कमिशन आमच्या बाजूने दिल आणि नाही दिलं तर ते दबावाखाली आहे आधीच सांगून दिलं त्यामुळे या देशामध्ये देशाच्या ज्या सर्वोच्च संस्था आहेत त्यांच्यावरही प्रश्नचिन्ह उमटवण्याचं काम आज हे जे काही विरोधकांच्या माध्यमातून होत आहे हे खरं म्हणजे त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे आज त्यांची जी अवस्था आहे ही अवस्था अशा प्रकारे त्यांना वाक्य बोलायला लावते आणि म्हणून एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वात तयार झालेलं सरकार कायदे समत आहे ते लेजिटिमेट आहे ते संविधान समत आहे आणि हे सरकार आपला कार्यकाळ तर पूर्ण करेलच पण पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये नव्यानं यापेक्षा दीडपट जास्त जागा घेऊन आम्ही निवडून येऊ कारण जनतेची सेवा आम्ही करतो